और आप देख रहे हैं कौमी सियासत आप तक, आवाज आप ही की, आप तक पहुंचाएंगे हम। हर किसान देश का, हर किसान देश का, हम देश के भंडार भरेंगे लेकिन कीमत पूरी लेंगे, हम देश के भंडार भरेंगे लेकिन कीमत पूरी लेंगे, हम देश के भंडार भरेंगे लेकिन कीमत पूरी लेंगे, हम देश के भंडार भरेंगे लेकिन कीमत पूरी लेंगे, हम देश के भंडार भरेंगे लेकिन कीमत पूरी लेंगे। हर किसान हमारा नेता है, 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 के भंडार भरेंगे लेकिन कीमत पूरी लेंगे, हम देश के भंडार भरेंगे लेकिन कीमत पूरी लेंगे, हम देश के भंडार भरेंगे लेकिन कीमत पूरी लेंगे, हम देश के भंडार भरेंगे लेकिन कीमत पूरी लेंगे, हम देश ले आणि त्या मागण्या पूर्ण व्हावं म्हणून आम्ही प्रयत्न करतोय। आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तुम्ही आंदोलन करत आहे, काय प्रमुख मागणी आहे तुमची? लाभकारी मुंडे आम्हाला पाहिजे, त्यासाठी आम्ही ही मागणी करतोय। नुसतं खर्चावर आधारित जो खर्च होतो शेतकऱ्यांचा, त्याच्या आधारित जो हे आहे ते लाभकारी मूल्य आम्हाला पाहिजे। नुसतं MSP हे आमचं उद्दिष्ट नाही आहे, लाभकारी मूल्य हे आमचं उद्दिष्ट आहे। म्हणजे त्याचा काय त्याचा काय केंद्र सरकारनं लाभकारी मूल्याचा कायदा करावा अशी आमची मागणी आहे। केंद्र सरकारने हे जे काले बिल आणलेले त्याच्या विरोधात त्यातल्यात काही सुधारणा आम्ही मागतो। ते कायदे चांगलेच आहेत पण त्यात काही सुधारणा मागतो आम्ही। काय नाही तुम्ही सुभाष पालोदकर तुमची मागणी जर पूर्ण नाही झाली पुढचं आम्ही तीव्र आंदोलन करू आम्ही। आपलं पूर्ण नाव? सुभाष गंगाधर पालोदकर, मी प्रदेश सदस्य आहे। आमची भारत सरकारला विनंती आहे की उत्पादन खर्चावर आधारित शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे। आज तो मिळत नाही आहे। जे समर्थन मूल्य आहे ते अतिशय कमी आहे आणि ते मिळण्याची कुठलीही व्यवस्था या व्यवस्थेने केलेली नाही आहे। तर उत्पादन खर्चावर ते आधारित 50% लाभासह जे स्वामीनाथन आयोगात जे म्हणलेलं आहे की 1.5 मूल्य मिळालं पाहिजे, तर 1 रुपया लागला तर 1.5 रुपया हा शेतकऱ्याला मूल्य मिळालं पाहिजे। ते जर झालं तरच या कृषीप्रधान देशातील कृषीचा विकास होईल, अन्यथा ही सगळी लयात जाऊन पुढे अन्नधान्य तुटवडा आणि अन्य समस्यांना, जागतिक समस्यांना सुद्धा आपल्याला सामोरं जावं लागेल। तर यासाठी पुढचे संभाव्य धोके लक्षात घेऊन सरकारने कृषी लागत म्हणजे लागत मूल्य आधारित किंमत ही शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे फायद्यासह। यासाठी सर्व देशभर आज 525 जिल्ह्यामध्ये भारतीय किसान संघ सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन हे आंदोलन करत आहे। पुढचं पाऊल आमचं निश्चित आहे की आम्ही हे लाभकारी मूल्य घेतले आहे, सर्वांना मिळतं आहे। शासनाच्या ज्या कर्मचारी आहेत त्यांनाही वेतन आयोग लागू झालेत, अन्य सगळे व्यापारीही आपल्या त्या ज्या किंमत खरेदी केली असेल त्यावर फायदा घेतात। हा कुठल्याही संविधानात असं नाही, समानतेचा अधिकार आहे, त्यामुळे हा समानतेचा अधिकार आम्ही मिळवणारच आहोत। फक्त एवढंच, आम्ही संयमाने जाणार आहोत। आमचा अहिंसक मार्गावर ते विश्वास नाही आहे। आम्ही हिंसक मार्गाने न जाता अहिंसेच्या मार्गानेच हा आम्ही आमचा लढा पुढे चालू ठेवणार आहोत। माझं नाव आहे राजेंद्र आत्माराम नलावडे, बाजार समितीचा शेतकरी आहे, तालुका फुलतावा, जिल्हा औरंगाबाद। इसी के साथ हमारे चैनल को लाइक सब्सक्राइब और शेयर करना ना भूलिए। कौमी सियासत आप तक, आवाज आप ही की, आप तक पहुंचाएंगे हम। आप हमें YouTube, Instagram, Facebook और Twitter इन सभी पर देख